भारतीय काँग्रेस पक्षात गोंदिया जिल्हा जनक्रांती विकास आघाडीचा प्रवेश आज मुंबई येथे झाला. यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे तसेच महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे दिग्गज नेते यांच्या उपस्थितीत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे तिरोडा तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. प्रवेश करताना जनक्रांती विकास आघाडीचे संस्थापक दिलीप बनसोड यांच्यासोबत अशोक गुप्ता, जागेश्वर निमजे, डुमेश चौरागडे, संजय किंदरले, रामकुमार असाटी, प्रमोद सोनोले, मुकेश बरियेरकर, प्रदीप शहारे, अली अहमद रहमान, अली सय्यद, हितेंद्र बावणे, रेवाशंकर पटले, सोमप्रकाश बिसेन, धर्मेंद्र सतीसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आवाज टीव्ही न्यूजसाठी राजकुमार तायवाडे, गोंदिया.